झिंझण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुतीची आज अमित शहांसोबत दिल्लीत सायंकाळी 5:30 बैठक. मुख्यमंत्री शिंदे 4 दिल्लीत पोहोचणार. शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस 3:30 दिल्लीला रवाना होणार. दिल्लीत आज मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार. अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक. दिल्लीत शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा. मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती. महायुतीत कुठलेही मतभेद नाही, श्रेष्ठीसोबत आम्ही बसून निर्णय घेणार. एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्या. फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल. फडणवीसांनी राज्याचा विचार केला तर त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू, राऊतांचं विधान. तर भाजप सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपद एका पक्षाचं झालंय, संजय राऊतांचं वक्तव्य. नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार. 50 कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भर, सूत्रांची माहिती. तर मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झाल्यावर मंत्रीपदही ठरणार असल्याची सूत्रांची माहिती. महायुतीकडे बहुमत असताना मुख्यमंत्रीपद लटकून का पडलंय, संजय राऊतांचा सवाल. तर 200 जास्त जागा असलेल्यांचा मुख्यमंत्री ठरेना, राऊतांचा टोला. एकनाथ शिंदे दिल्लीत पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार. अधिवेशनामुळे शिंदेचे सर्व खासदार सध्या दिल्लीत. शिंदेंनी सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार, अजित पवारांची माहिती. 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया. विधानसभेची 26 मुदत संपली, आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावली गेली असती, संजय राऊत यांची महायुती सरकारवर टीका. मुघलांच्या काळात दिल्लीवरून फरमान जारी केलं जायचं, मोदी फरमान जारी करतील, दिल्लीला कशाला येता. महायुतींच्या दिल्लीतील बैठकीवर प्रियंका चतुर्वेदींची टीका. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य. माझ्यामुळे अडचण असं मनातही आणू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलं, शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी पक्षाचे सर्व अधिकार मोदी शहांना दिलेत, शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, संजय राऊतांची शिंदेंवर टीका. वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन केलं, माझ्या बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं, एकनाथ शिंदेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट. 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्रिमंडळात मंत्री जास्त असतील, मंत्रिपदाचा फॉर्म्युला आज ठरणार, छगन भुजबळांची माहिती. पराभवानंतर बच्चू कडू 2 कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला, शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट ऍक्शन मोडवर, राज्यात 95 मतदारसंघातील आकडेवारी तफावत असल्याचा संशय. पराभूत उमेदवारांना 17C अर्जावरील आकडेवारी जमा करण्याच्या सूचना. जरांगेंमुळे मला मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत, भुजबळांचं विधान. तर ईव्हीएम मध्ये गडबड असती तर मलाही 1,00,000 मतं मिळायला हवी होती, भुजबळांचा टोला. इम्तियाज जलीलांनी केलेल्या आरोपाच्या तपासणीसाठी समिती स्थापन, पैसे देऊन मतदान बाद केल्याचा इम्तियाज जलील यांचा अतुल सावेंवर आरोप. महाराष्ट्रात 2 76,00,000 मतं कशी वाढली, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा सवाल. तर 95 मतदारसंघांमध्ये मतदानात तफावत, चतुर्वेदींचा आरोप. महाविकास आघाडीतून आम्ही बाजूला जाणार नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिका. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं एकत्र बसून शोधू, अंबादास दानवेंच्या भूमिकेनंतर राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी खासदारकीची शपथ घेतली, वायनाडमधून खासदार झाल्यानंतर प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदेत. रवींद्र चव्हाणांनी खासदारकीची शपथ घेतली, नांदेड पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण विजयी. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी, जयकुमार रावल, भरत गोगावले सागर बंगल्यावर दाखल. तर राणा दाम्पत्य, अनिल बोंडे आणि धनंजय मुंडेही फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी, मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल. कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा केला होता दावा. संभाजीनगरमधील भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला स्थगिती, साखळी बंधाऱ्यात पाणी जमणार नसल्याचा मेरीचा अहवाल. 70 मंजूर केलेल्या 534 कोटींच्या प्रकल्पाला औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती.
सोलापूरमधील बोरामणी ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचा झेंडा. अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणाराज साळुंखेची सरपंचपदी निवड तर निवडीनंतर ग्रामस्थांचा जल्लोष. नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे गावात झळकले खासदारांना गावबंदीचा फलक. निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी लावला खासदारांना गावबंदीचा फलक. ग्रामपंचायतनं फलक हटवला. राजधानी दिल्लीत बीजवासन भागात ईडीच्या टीमवर हल्ला. आरोपी अशोक शर्माच्या कुटुंबानं हल्ला केल्याची माहिती. हल्ल्यात ईडीचे अधिकारी जखमी झाल्याचीही माहिती. समीर भुजबळ आमच्यासोबत होते आणि राहणार. समीर भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नांदगावात शिंदे गटाच्या सुहास कांदेकडून समीर भुजबळांचा पराभव. अजित पवारांचा पहिल्या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा. आमदार मनोज कायंदेंची मागणी. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे शिल्पकार असे बॅनर लागले. फडणवीस यांच्या घराबाहेर 20 फुटाचे कटआउट. सागर बंगल्यासमोर देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर. महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून नाशिकच्या येवल्यामध्ये महादेवाची आरती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून महादेवाला साकडं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी नंदुरबारमध्ये गणपतीची आरती. भाजपच्या विजय चौधरींकडून गणपतीला साकडं. दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. भरणेंच्या मंत्रिपदासाठी सोलापुरातील कार्यकर्त्यांकडून अजित पवारांकडे मागणी. छगन भुजबळांकडून महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त अभिवादन. नाशकातील मुंबई नाका परिसरातील फुलेंच्या पुतळ्याला भुजबळांनी अभिवादन केलं. मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती. भाजपचे 150 जागा जिंकण्याचं लक्ष. मुंबईत 1970च्या दशकापासून पालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुणे दौऱ्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी संवाद सुरू. मुंबई वगळता इतर 82 उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची दुपारी 1 वाजता बैठक. टिळक भवन येथे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक. नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक होणार. भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी जेपी नड्डा यांच्याकडून निरीक्षकांच्या नेमणुका. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता ठरवण्याचा अधिकार श्रेष्ठींना. विधिमंडळ पक्षनेता गटनेता आणि प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय. पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे पोलीस संरक्षण काढलं. विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेलं संरक्षण काढलं. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा. इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदी आली. आळंदीत वारकऱ्यांकडून माऊलींचा गजर. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात अनेक वारकरी दंग. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्यात गायिका कोमल शिलार यांनी सादर केली अभंग सेवा. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून माऊलींचं दर्शन करण्यासाठी इंद्रायणी काठी वारकऱ्यांची गर्दी. इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम तैनात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त अभिनेत्री आर्या घारे आळंदीत कॅमेऱ्यात वारकऱ्यांचे फोटो टिपताना दिसून आली. आर्या घारेकडून सोशल मीडियावर विविध पैलू शेअर. मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली. मुंबईच्या हवेचा AQI 118 प्रशासनानं योग्य कारवाई करावी नागरिकांची मागणी. कोस्टल रोड जानेवारी 2025 पूर्ण होण्याची शक्यता. कोस्टल रोडला वांद्रे वरळी सिलिंग जोडणारा अंतिम 60 मीटर स्पॅन यशस्वीरित्या स्थापित. डांबरीकरण आणि लेन मार्किंग प्रक्रियेला गती मिळणार. वर्ध्याच्या हिंगणघाटचे आमदार समीर कुणावरांच्या मंत्रिपदासाठी हनुमंताला साकडं. भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारेंकडून हनुमंताला साकडं. नव्या सरकारनं नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा. रिफायनरी समर्थक समितीची भूमिका. विजयदुर्ग बंदरासह नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी. इंडिगोची छत्रपती संभाजीनगर ते अहमदाबाद विमानसेवा बंद होणार. 30 नोव्हेंबरला शेवटचं विमान उड्डाण झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून सेवा बंद होणार. नाशिक शहरात 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींचं दुरुस्तीचं काम असल्यानं शनिवारी संपूर्ण दिवसभर तर रविवारी कमी दाबाने होणार पाणी पुरवठा. नांदेड विभागातील रोटेगाव ते परसोडा स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक असणार. रेल्वेचे 27 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत ट्रॅफिक ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द.
मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत आढळले 23 गैरप्रकार, चौकशीनंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती, 23 परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळले. उल्हासनगरात पप्पू कलानी यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल, आमदार कुमार आयलानी यांची पप्पू कलानी विरोधात तक्रार, निवडणुकीच्या दिवशी कलानी यांनी दादागिरी केल्याचा आरोप. नालासोपाऱ्यात 41 इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू, 4 मजली असणाऱ्या 41 इमारतींवर पालिकेचा हातोडा, डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आल्या होत्या इमारती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली, नगरमध्ये 9.4 तर पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ, सोनं 300 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी महागली, सलग 2 दिवस दरात घसरण झाली होती. नांदेडमध्ये नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं जल्लोषात स्वागत, चिखलीकरांनी पत्नीसोबत फुगडी खेळून आनंद साजरा केला. मराठवाड्यात 3 महिन्यात 180 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला कमी भाव आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सोलापुरातील विद्यार्थिनी श्वेता कोंडभैरींनी परदेशात मिळवली मास्टर पदवी, श्वेता कोंडुभैरींचं संपूर्ण गावातून कौतुक. रत्नागिरी जिल्हा परिषदमधील कंत्राटी शिक्षक भरतीचा मुहूर्त आठवडाभरात, रत्नागिरीत 1000 शिक्षकांची पद रिक्त, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी शिक्षक नेमले जाणार. कर वसुलीसाठी जालना महापालिका ऍक्शन मोडमध्ये, कर वसुलीसाठी गल्लोगल्ली वाजणार भोंगे, मालमत्ता धारकांनी कर न भरल्यास जप्तीची मोहीम सुरू करणार असल्याचीही माहिती. पुण्यात थंडीचा जोर वाढला, यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद, तापमानाचा पारा 9.9 अंशावर. तापमानात घट झाल्यामुळे भोर शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या, थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून शेकोट्यांचा वापर. जालन्यात थंडीचा पारा वाढला, ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळेसही शेकोट्यांचा आधार, पुढचे 5 ते 6 दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता. नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला, ओझर मध्ये 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोल्यात वाढला थंडीचा तडाखा, तर थंडीपासून बचावासाठी पेटल्या शेकोट्या, अकोल्यात 14 अंश सेल्सिअसवर पारा. साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरचा तापमानाचा पारा पोहोचला 11.5 अंशावर, थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, जिल्ह्यात थंडीचा पारा 12 अंश सेल्सिअसवर. बुलढाण्याच्या आंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी, अभयारण्यात 18 वाघ आणि इतरही प्राणी दिसत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह. सोयाबीन खरेदी केंद्रात 12% ओलावाऐवजी 15% बाबतचा सुधारित नियम लागू करा, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंदेकर यांची जिल्हा पणन विभागाकडे मागणी. लातूरच्या अडत बाजारात भाव नसल्यानं सोयाबीनची आवक घटली, बाजारात सोयाबीनला सध्या 4100 रुपयांचा दर. धाराशिव जिल्ह्यात 84% रब्बीची पेरणी, पाऊस जास्त झाल्यानं पेरण्या लांबल्या, हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली, बाजारात दररोज 10 ते 12 हजार क्विंटल सोयाबीनची आवक, सोयाबीनला 4200 पर्यंत भाव. नांदेड जिल्ह्यात वातावरण बदलामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव, तूर उत्पादक शेतकरी संकटात. अहिल्यानगरातील शेवगावच्या एका खासगी कापूस केंद्राला आग, आगीत 1200 क्विंटल कापूस जळून खाक. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंकडून शेतकऱ्यांना कापूस वेचणी पिशव्याचं वितरण, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 12240 पिशव्यांचा पुरवठा. भुसावळ आणि मुक्ताईनगर परिसरात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड, जिल्ह्यातील साखर कारखाने बंद असल्यानं ऊस उत्पादकांची चिंता वाढली, शेतकऱ्यांना मध्य प्रदेश आणि विदर्भात ऊस पाठवण्याची वेळ. बीड जिल्ह्यात पशुगणनेस सुरुवात, जिल्ह्यात 28 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार पशुगणना, पशुपालकांनी सहकार्य करावं, जिल्हा परिषदेचं आवाहन. यवतमाळच्या उकणी कोळसा खाणीतून 9.5 टन भंगार लंपास, उपप्रबंधकांसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल, या कारवाईमुळे चांगलीच खळबळ. अमरावतीच्या धामणगाव येथे रेल्वे ट्रॅक तुटला, ट्रॅकमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. अमरावतीच्या वरुड लाखार फाट्याजवळ भीषण अपघात, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. वाशिमच्या किणीराजा बस स्टँड जवळील इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग, दुकानदाराचं लाखोचं नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. जळगावच्या भुसावळ मधील टेंट हाऊसच्या गोडाऊनला भीषण आग, गोडाऊन मधील डीजे मंडप खुर्च्या जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलातील 3 गिधाडांचा मृत्यू, वनविभागानं मृत गिधाडांचे अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.
लातूरच्या शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब सुरू. पहिल्याच दिवशी 2 रुग्णांवर एंजिओग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी. सर्वसामान्यांना मोठा दिलासा. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर.